चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला शनी देवाविषयी सांगणार आहे जे शनी पाठीशी मग कसली भीती सहा जून रोजी शनी जयंती आहे तर कोणत्या पाच राशींची चांदीत चांदी आहे तर ते आपण बघूया नीलाजम समाभास रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तम संभूतम तम नमामी शनेचरम हा आहे शनिदेवाचा मंत्र सहा जून दोन हजार चोवीस या दिवसाला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे कारण या दिवशी शनी जयंती साजरी होणार आहे ज्या ग्रहाची कुंडलीत दुर्दशा असेल तर त्या व्यक्तीच्या जगण्याचीही विल्हेवाट लागते त्यात शनी चा आशीर्वाद पाठीशी असेल तर कसली म्हणजे कसलीच चिंता करण्याची गरज नसते त्यात शनीची कृपा सहा जून रोजी पाच राशींच्या व्यक्तींवर भरभरून बरसणार आहे या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यांना काय लाभ मिळणार आहे आता मी तुम्हाला ऋषभ राशीविषयी सांगणार आहे ऋषभ आपल्याला शनी जयंतीचं खास फळ मिळणार आहे विशेषतः नोकरीत यश मिळेल एखादी मोठी आनंदाची बातमीही मिळू शकते आर्थिक स्थिती उत्तम होईल गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे कर्क आपल्यासाठी हा संयोग अद्भुत ठरण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवे स्त्रोत्र निर्माण होतील शिवाय समाजात आपला मान सम्मान वाढेल सिंह आपल्यासाठी हा काळ उत्तम आहे आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल परदेशी प्रवास होऊ शकतो ही शक्यता आहे नोकरीत वरिष्ठांकडून शाबासकी थाप मिळेल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल तूळ आपल्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायी ठरणार आहे आपली सगळी संकट दूर होतील शनी जयंतीचा योग आपलं भाग्य बदलेल परदेशी प्रवासाची ही शक्यता आहे परंतु जोडीदारासोबत खटके उडू शकतात त्याबाबत सतर्क राहावं मकर आपल्यावर शनिदेवाची विशेष कृपा आहे त्यामुळे आपल्याला करिअरमध्ये चांगला लाभ होईल कुटुंबात सकारात्मक वातावरण असेल मनात जे कार्य आहे त्यात आता यश मिळण्याची शक्यता आहे या सहा राशींवर शनिदेवाची कृपा राहील शनी पाठीशी मग कसली भीती सहा जून रोजी श शनी जयंती आहे आणि या पाच राशींची चांदी चांदी होणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ